तुमच्या मुलाला नोकरीला लावतो असे सांगून अल्पवयीनाला चेन स्नॅचिंग करण्यास भाग पाडणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या आरोपींकडून तब्बल 20 तोड्याच्या दागिन्यांसह 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नितीन संजय सरोदे व दिलीप रामदास खंदारे अशी आरोपींची नावं असून गुन्हे शाखेने आरोपींसह अन्य 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सरोदे व खंदारे हे अल्पवयीन मुलाच्या पालकांना तुमच्या मुलाला मूवर्स अँड पॅकर्स कंपनीमध्ये कामाला लावतो असे सांगून त्यांना सोबत घेऊन जात. यानंतर अल्पवयीन मुलांना जास्त पैशाचे आमिष दाखवून आरोपी त्यांना चोरी करण्यास भाग पाडायचे. अनेक चेन स्नॅचिंगमध्ये या अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना होता. यावरून पोलिसांनी 150 CCTV फुटेजेसचा शोध घेतला व आरोपी अल्पवयीन मुलांना व त्यांना चोरी करण्यास भाग पाडणाऱ्या मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. रस्त्यावरून जाणाऱ्या एकट्या महिलेला हे आरोपी लक्ष्य करायचे व दुचाकीवरून चेन स्नॅचिंग करायचे अशी माहिती पोलिसांनी